एंड गाइज आज आपण सर्वांनी खाल्लेला आहे ह्या वर्षाचा 2023 वर्षाचा पहिला आंब्याचा रस। तर चला गाइस एक गुड न्यूज देऊन देतो, मुंबईकर रेडी रहा, आम्ही उद्या येतोय मुंबईला। तो जी ये वो शख्स जिनके साथ हम जाने वाले हैं मुंबई, कैमेरा साठी एक न्यू लेंस घ्यायची 50 mm की। तो जड़तो है गाइस, आता मी त्याला घेऊन जात नाही म्हणून तो असं काही पण बोलतोय। होप सो गाइस आम्ही जेव्हा जातील उद्या मुंबईला तर प्लीज पाऊस नाही पाहिजे, सर्वात मेन गोष्ट ती। गाइस दिस इज माय फर्स्ट ट्रिप विथ दिस बॉय, ये बंदे के साथ अपनी फर्स्ट ट्रिप है। सो हे गाइस व्हाट्सअप, कसे आहे तुम्ही सर्व? होप सो गाइस तुम्ही सर्व छान असेल। वेलकम टू अवर न्यू ब्लॉग गाइस। आता वाजलेले दुपारचे 4 आणि मी आता आहे गच्चीवर। आता तुम्हाला बॅकग्राऊंड बघून समजूनच गेले असेल, ऊन नाही आहे, ऊन आहे एका साईडला, ऊन आहे एका साईडला, पावसाळी वातावरण आहे। आमच्या एरियात सुद्धा पाऊस पडून गेला आता, हे चेक करा तुम्ही, खाली ओलवलं आहे। आणि मस्त अक्षय तृतीया असल्यामुळे ना आज सर्वांना सुट्टी आहे आणि सर्वजण घरी आहेत, मस्त आम्ही आता गल्लीत क्रिकेट खेळताय। नोटीस करत असतील तर हलका हलका पाऊस आता सुद्धा पडतोय, हे बघा ढगं तसे ना वरती, त्यामुळे पाऊस पडतोय आता। अँड गाईज आज आपण सर्वांनी खाल्लेला आहे ह्या वर्षाचा 2023 वर्षाचा पहिला आंब्याचा रस। आतापासून आंबे खायला मस्त सुरुवात होते, अक्षय तृतीया असल्यामुळे ना आज आंबे आणता घरी वगैरे, मग त्याच्यानंतरच सुरुवात होते। बाय द वे आता क्रिकेट खेळताय आम्ही मस्त। तर चला गाईस एक गुड न्यूज देऊन देतो, मुंबईकर रेडी रहा, आम्ही उद्या येतोय मुंबईला। हां गाईस, तर आज आहे आमची मुंबईची ट्रेन, जे पण असतील मुंबईवरून तर करा मग मॅसेज मला इंस्टावर, जर पॉसिबल असेल तर आपण नक्की भेटू मुंबईला येऊन। चला आता क्रिकेट खेळून घेऊ, आता आहे आमची पहिली बॉलिंग। जी ये वो शख्स जिनके साथ हम जाने वाले हैं मुंबई, हाय हाय मुंबई में जाके मस्त एन्जॉय करेगे। आणि ना गाईस मला कॅमेरासाठी एक न्यू लेन्स घ्यायची 50 mm, ज्याने तुम्हाला क्लिअरिटी एकदम तगडी दिसणार आहे, म्हणजे तगडी क्लिअरिटी तर येईलच, मागून बुफे इफेक्ट असा भेटेल ना लिटरली, त्यासाठी एक नवीन लेन्स मला घ्यायची आहे। जाय आता आम्ही मुंबईला येऊन आहे ना, मला एका सबस्क्रायबरने सांगितलेलं आहे, म्हणजे इंस्टाग्रामवर मॅसेज केला होता, मुंबई येईल तर मला सांगशील, तर मी त्याला कॉल वगैरे करेल आणि विचारेल काय होतो आता मुंबई फिरो। उद्याचा प्लॅन असा आहे आमचा की उद्या आम्ही फिरू गेटवे ऑफ इंडिया, गेटवे ऑफ इंडियानंतर आहे ना आपण, ऊन असल्यामुळे यार असं वाटतं आहे मला की मरीन लाईनवर तर जाता येणार नाही आम्हाला, तर आपण बांद्रा जाऊ शकतो, बांद्रा मन्नत वगैरे बघू, मग तिथून आपण संध्याकाळी मरीन ड्राईव्हवर क्वीन नेकलेस, मजा येईल एकदम, मजा येईल डायरेक्ट मस्त रे। टीम शोरूमला आहे। नाव इट इज 7:15 आणि कॉन्फिडन्स हवा आता माझ्यासारखा हवा, नाही तर नाही हवा भाई। 5 तासानंतर माझी ट्रेन आहे आणि माझी अजूनपर्यंत पॅकिंग नाही झालेली, लिटरली म्हणजे मी अजूनपर्यंत पॅकिंग सुरूच नाही केली की म्हणून मी मनावरच घेत नाही मुंबईला जायचं आहे म्हणून उद्या, उद्या नाही सॉरी आज रात्री 11:30 ट्रेन आहे, माझी पॅकिंगच सुरू नाही झालेली, मला अजून शेविंग वगैरे पण करायला जायचं आहे। बघा कटिंगची तर इच्छा नाही होते यार, ते नंतर चांगले नाही दिसत कटिंग केल्यावर, तसं शेविंग वगैरे करतो आता। कॅमेराची बॅग घेऊन घेऊ, याच्यात आहे कॅमेरा, कॅमेरा आपल्याला एक न्यू लेन्स पण घ्यायची, त्यासाठी कॅमेरा पण लागेल आपल्याला। असं माहिती तुम्हाला की आज होती अक्षय तृतीया, तर बघा मस्त घागर वगैरे भरलेली आज इथे, नैवेद्य वगैरे सर्व दाखवलेला आहे देवाला। आज सर्वांच्या घरीच हेच असतं जेवायला आणि मस्त अशी घागर भरतात, त्याच्या हे एक पपई आहे ना, पपई ठेवता, डांगर आहे का काय, डांगर आहे पपई सारखं वाटलं म्हणून बोलला। मम्मी केव्हा करते माझे कपडे, प्रेस कर आधी, प्रेस करायचे त्याच्यानंतर मग बॅग पॅकिंग होईल, म्हणजे 8 तरी वाजतील। मी याला घेऊन जात नाही, डोकं दुखाड्या, मी येत नाही म्हणून, नाही नाही मी घेऊनच जात नाही म्हणून येत नाही, तुला स्वतः सांभाळता येत नाही, तुम्हाला काय सांभाळेल तिकडे, मला जर सांभाळता आलं नसतं तर एवढ्या मोठ्या मोठ्या ट्रिप केल्या नसतं, समजलं का? तो जळतोय गाईस आता, मी त्याला घेऊन जात नाही म्हणून तो असं काही पण बोलतोय।
सलून मध्ये आलो होतो मस्त सेविंग वगैरे करायला आणि हलके हलके एकदम हलके हलके कट करेल मी वरचे. यार मला इच्छा तर नाही होते पण बाहेर गावी गेल्यावर त्रास नको व्हायला, त्यामुळे हलके हलके तर मी कट करून घेईल. बाकी सेविंग तर फुल शेपमध्ये ठेवेल मस्त अशी अशी. येत आहेत तर पावसाचं वातावरण होतं काय, लिटरली पाऊस पडतोय जळगावमध्ये. उन्हाळ्याचा सीझन आहे यार हा, अक्षय तृतीयाला पाऊस पडतोय आज. मस्त MI ची मॅच आहे आज, मुंबईला पाहिजे होती यार आज. आम्ही शेविंग बसू का? बसतो डायरेक्ट काय करा करा तुम्ही ऑनलाईन चालू आहे ऑनलाईन. होप्स कायस आम्ही जेव्हा जातील उद्या मुंबईला तर प्लीज पाऊस नाही पाहिजे सर्वात मेन गोष्ट ती, कारण की जर पाऊस असला तर आम्हाला कुठेच जाता येणार नाही मुंबईमध्ये खरंच. सो गाईज फायनली तर माझी शेविंग झालेली इथे बघा, एकदम भारी शेप दिलेला आहे मी. हां हां झालं आहे, याचं पहिलेच झालेलं आहे. बकरा दाढी बकरा मुंबईला जाऊन आणि वरचे ना हलके हलके कट केलेले तर बरोबर आता प्रॉपर दिसत आहे. मी त्यामुळेच कट केले की यार तिथे जाऊन असे खराब वगैरे नको व्हायला म्हणून ना थोडे कट करून घेतले. आणि आमचा प्लॅन पण कसा बनला माहिती आहे, याला मी सांगितलं होतं मामा आणि आम्ही चाललेले. मला सांग म्हणे मला पण यायचं आहे, पण आमचा मामाचं कॅन्सल झालं की मामा म्हणे की आपण इथूनच घेऊ जळगाववरून कपडे, त्यामुळे आमचा तिथला प्लॅन कॅन्सल झाला. मग हा म्हणे अरे सांग ना म्हणे मुंबईचं काय करायचं आहे काय करायचं आहे. आम्ही आज सकाळी गेले आणि तिकीट काढून आले डायरेक्ट, असं सडनली प्लॅन केलेलं आहे ना प्रॉपर जातो यार खरंच सांगतो. भेट मला आता रात्री आणि पॅकिंग झाली का चालू आहे का? ठीक आहे लवकर कर, भेटू मग रात्री. जाणं का मुलांकडे जाणं, जरा तुझ्या मुलांकडे जाणं गाईस, हिला कॉंग्रॅच्युलेशन करा, हिने पिल्लू दिलेले ते पण 6-6 गेली ती. जळतोय जळतोय मी जातोय म्हणून मी थोडी घेऊन जाणार आहे त्याला. नाही तो काय बोलला की त्याला विचार म्हणे, मी घेऊनच जात नाही ना त्याला. तुला घेऊन कोण जाते? पप्पांसोबत गेला होता ना. केव्हा गेला होता तो? इथे माझी मस्त पॅकिंग सुरू आहे, मम्मी करून देते मला दरवेळेस, कारण की मी जर करायला लागला ना भाई तर अशी कुठे कोणते कपडे मलाच माहिती नसतात. मग ते नीट पूर्ण बॅग काढावं लागते तेव्हा जाऊन समजता. 3 दिवसाचे 3 वेगवेगळे कपडे घेतलेले, पण लागतील का एवढे? लागतील. बरं तुझ्यासाठी काही आणायचं आहे का तिथून? तू बोलत होती ना की मला घ्यायचे कपडे म्हणून. अच्छा मग माझ्या बँकमध्ये ना आता एवढे रुपये टाक की आहे ना सगळ्यांची एक एक काय 10-10 ड्रेस येऊन जातील. बरं हां बघा कसं बघतोय माझे कपडे पॅक होतात ना. अरे तुझे नाही होते रे, अरे माझे होत आहे रे. मुंबई चांगली नाही, मुंबई नाईट सिटी हे नाही माहिती, चांगली नाही मुंबई. नवीन लोकांना थोडी माहिती, आम्ही नवीन आहे अजून. मस्त विकेट घेतली. आय हाय 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 अय होय 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 ओय होय 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 ईशान किशन. सो हॅलो गाईज, तर आता वाजलेले रात्रीचे 11:30 आलेले आम्ही स्टेशनवर. अजून आमची जी ट्रेन आहे ती आहे भुसावलला, म्हणजे येत आहे तर 1/2 तास तर लागूनच जाईल. त्याआधी घेतोय मस्त चहाचा ब्रेक, म्हणजे ट्रिप सुरू झाली नी आधीच ब्रेक घेतला आहे आम्ही. का तर ना माझं डोकं खूप दुखतंय, लिटरली खूप डोकं दुखतंय. मॅच एवढी भारी झाली ना मुंबई इंडियन्स आणि पंजाबची बाई, डायरेक्ट थ्रिलर सारखं एकदम. हर्षदीपनं डायरेक्ट शेवटच्या 3 बॉलांवर 2 विकेट घेतल्या, डायरेक्ट स्टंप पडले तर त्याच्यामध्ये डोकं दुखायला लागलं. एडिटिंग बाकी आहे, एडिटिंग करेल ट्रेनमध्ये बसल्या मग तोपर्यंत मतलब पिऊन घेऊच्या डोकं पण शांत होऊन जाईल. हाय 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 चाय चाय घे सुमित घे. आज के ट्रिप के नाम पे एक चाय की चुस्की हो जाए. जळगाव परांना एक गोष्ट सांगेल मी, जर रात्री चहा प्यायची इच्छा झाली, जर तुम्ही नाईट आउट करत असतील आणि चहा प्यायची इच्छा झाली तर रेल्वे स्टेशनकडे यायचं. 24 तास इथे तुम्हाला चहावाला भेटेल आणि खूप छान असते चहा, असं डायरेक्ट डोकं ओपन होऊन जातं. नाईट आउट करत असतील ना तर इथे येऊन चहा प्या, मजा येईल. आणि आमची ट्रेन आहे आता भुसावलला निघालेली आहे तरी माहिती नाही किती टाईम लागेल, मे बी 1/2 अजून तास लागेल यायला. तोपर्यंत आम्ही बसता गप्पे मारता. चलो गाईज, दिस इज माय फर्स्ट ट्रिप विथ दिस बॉय. ये बंदे के साथ अपनी फर्स्ट ट्रिप आहे. याच्या आधी ना मी याच्यासोबत कुठेच गेलेला नाही, फक्त जवळपास
बसने पण आपण गेलेले का कधी? नाही ना, बसने पण आपण कधीच गेलेले नाही आहे. बस मध्ये ना ट्रेन मध्ये आम्ही आजपर्यंत एका सोबत आम्ही दोघी सोबत ट्रॅव्हलच केला नाही आहे. एवढे क्लोज असून सुद्धा जेव्हा तुम्हाला बघायला भेटणार आहे माझ्या ब्लॉग मध्ये सुमित, ते पण ट्रिप मध्ये. गाइस फायनली ट्रेन आलेली आहे, ते पण जेव्हा 12 वाजता, 12:45 टाइम होता. लेट केलं यार या एने, ड्रायव्हरने लेट केलं. मी पुढच्या वेळेस नाही जाणार याच्यासोबत, म्हणजे याच्यासोबत नाही त्या ड्रायव्हरसोबत, त्याने लेट केलं. सो हे गाइस आता आम्ही आहे ट्रेनमध्ये आणि फायनली आम्हाला सीट्स भेटलेले आहे. तर चला मी त्या ब्लॉगला एंड करतो. मुंबईचे येणारे ब्लॉग खूप मस्त असणार आहे, तर बघायला विसरू नका. चला इथे ब्लॉगला एंड करतो. होपसो गाइस तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकर ब्लॉगमध्ये. तर प्लीज ऑल